त्या एनईपी मध्ये नेहमी म्हटलेलं आहे किंवा गेली 10 वर्ष गेली 5 वर्ष आपण ऐकतोय की शिक्षकांनी आता शिकवू नये, शिकावं कसं हे विद्यार्थ्यांना शिकवावं. आपण पहिल्या शब्दाचा अर्थ घ्या, शिकवू नये. प्रत्येक बाबतीमध्ये पॉझिटिव्ह मानसिकता असेल असं नाही. हल्ली विद्यार्थी एकदम डेंजर झालेले आहेत असं सगळे लोक म्हणतात. म्हणून मी वामनराव अभ्यंकर आपल्या काही लोकांनी आपलं नाव ऐकलं असेल, ज्ञान प्रबोधिनीचे अत्यंत गुणी प्राध्यापक होते. म्हणून वामनरावशी एकदा चर्चा करत होतो की म्हणलं सर पोर फारच बेशिस्त झाले तुम्ही, काय करावं, तुम्ही काय सांगू शकाल, तुम्ही काय सांगा मला उपाय, की मुलं इतकी बेशिस्त झाली शाळेत कसं काय गावं वगैरे. मी असं पोटतिडकीने बोलत होतो. माझं बोलून झाल्यानंतर मला म्हणले झालं तुमचं बोलणं लगो झालं. ते वामनरावांच्याकडे बघितल्यानंतरच इतके शांत होते ते. तर म्हणले एक त्याला पहिलं तुमचं चुकलेलं आहे. म्हणले तुम्ही जे म्हणताय की मुलं खूप बेशिस्त आहेत, तर मुलं बेशिस्त नाहीयेत, मुलं अस्थिर आहेत असा शब्द वापरा. मुलं अस्थिर आहेत, बेशिस्तीची मानसिकता कधीही असत नाही, अस्थिरतेची मानसिकता आज विद्यार्थ्यांमध्ये आहे हे तुमच्या माझ्या मनामध्ये पक्क बसलं पाहिजे. तर आपला त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. तर ह्या अस्थिर मानसिकतेच आमच्या शाळेतलं उदाहरण सांगतो. आमच्या शाळेमध्ये क वर्ग हा सेमी इंग्लिश आहे हुशार मुलांचा. त्या वर्गात सगळी 90% 85% वरची मुलं. 10वी क च उदाहरण सांगतो तुम्हाला मी, की मी त्यांना सायन्स शिकवायचो, मॅथमॅटिक्स मधला पार्ट 1 शिकवायचो. क्लास टीचर पण होतो त्या वर्गाचा मी. एक दिवशी काय झालं, एक मुलगी अत्यंत मुलगी आणि तिची आई दोघे जणी माझ्याकडे, मी पर्यवेक्षक होतो सुपरवायझर शाळेमध्ये. तो पर्यवेक्षक नावाची एक व्यक्ती असते की तिला वाटतं सगळी शाळा आपल्या ताब्यात, पण ते राहतच काय नसतं. तसा मी त्या शाळेत पर्यवेक्षक होतो. ती आई आणि मुलगी माझ्याकडे आली. ती मुलगी रडत होती. आईचा चेहरा अत्यंत न बघण्याजोगं झाला होता. ती म्हणलं काय झालंय, काही तक्रार आहे का? हो म्हणजे माझ्या मुलीची तक्रार आहे. म्हटलं ही तर 10वी कत आहे. म्हणलं सारिका, तिचं नाव सारिका, तर 10वी कत चांगली हुशार मुलगी. नाही म्हणले ती काय म्हणते काय का. ती मुलगी काही सांगायला तयार होत नाही, ती फिरमुसली होती. मग आईने सांगितलं शेवटी की सर 10वी क तुमच्या शाळेतला चांगला वर्ग आहे, हुशार वर्ग आहे, 85-85% वरची मुलं त्या वर्गात आहेत. पण त्या वर्गातले काय झालंय कोणाला माहिती, त्या वर्गात सगळी मुलं एकमेकाला वडिलांच्या नावेच हाक मारतात. तो एखादा मुलगा आला की या अशोकराव, वडिलांचं नाव अशोक. दुसरा मुलगा आला की बाळासाहेब आले, बाळासाहेब आले. तसं की मुलगी एक दिवशी आली, तिच्या वडिलांचं नाव चतुरंगजी. आली रे चतुरंग द्या, चतुरंग चतुरंग सगळा शब्द. आणि ती इतकी निराश झाली, निराश झाली आणि इतकी रडाकडी वर्गाच्या बाहेर पडली, घरी गेली. आणि मी आता वर्गात जाणार, शाळेत जाणारच नाही, मला शाळेत जायचं नाही. आई म्हणली काय झालं काय झालं. कुठून चुकीकडे सांगितलं तिने की मी गेले सगळे ते चतुरंग 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 मोठ्यांना ओरडायला लागले. मला ते भयंकर डोक्यात बसले. ही त्या आईने मला हे सगळं सांगितलं. ही कमकुवत मानसिकता, ही कमकुवत मानसिकता. मानसिकतेचे असे वेगवेगळे पैलू आहेत की ते आव्हान पेलण्याची ताकद त्या मुलीजवळ नाहीये, त्या समस्यावर सोल्युशन काढण्याची ताकद त्या मुलीजवळ नाहीये. शिक्षणामधून आपल्याला मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान शिकवण्यापेक्षा सुद्धा त्या मुलाला उत्तम नागरिक करायचंय, त्याला आव्हान पेलणारा एक नागरिक उत्तम बनवायचा आहे. त्यासाठी त्याच्या मानसिकतेचा आपल्याला सतत विचार करावा लागेल की ही मुलगी 90-92% मार्क मिळवले आणि इतकी कमकुवत राहिली, तर त्या 92% करायचं काय. पुढे माझ्या स्वतः मुलीचं सांगतो, तिला 12वीला किती सीपीएम काहीतरी ग्रुप असतो त्यावेळेला,
तिला ते 96% मार्क पडले होते. मग तिचं कौतुक करायला आमचा भाऊ जामखेडून खास आला. तिचं कौतुक बिवतुक केलं, उत्तम केलं. एक दोन दिवस झाले तो म्हणला आता मी जातो. तर म्हटलं ठीक आहे जा. मला शाळेत जायची वेळ झाली होती म्हणून मी तिला म्हटलं की विपुला माझी शाळेत जायची वेळ झाली, तू फक्त काकाला शिवाजीनगरला सोडवतीस का? म्हणे हो सोडवते ना. म्हणून मी निघालो, तो निघाला. ते म्हणे बाबा जरा इकडे या ना. मला तिने इकडे बोलवलं. का ग? शिवाजीनगर कुठे? 97%. कसली मानसिकता. गुणांच्या मानसिकतेकडे सगळी मुलं गेली ना तर ती उत्तम नागरिक कशी होणार? गुणांच्या मालिका गुणांच्या मालिकेकडे जाऊ नये असं मी म्हणत नाही. प्रत्येक गुण मिळवण्याच्या मानसिकतेमध्ये इतरही खूप मानसिकता महत्वाच्या आहेत. त्या मानसिकतेकडे आपण विद्यार्थ्यांच्या मध्ये काही रुजवणार की नाही, त्या मानसिकतेच्या दृष्टिकोनातून शिक्षक काही प्रयत्न करणार की नाही, शाळा काही प्रयत्न करणार की नाही, हे प्रयत्न शिक्षकांनी केल्याशिवाय दुसरं कुणीही करणार नाही. आई वडील सुद्धा तितके सक्षमतेने करतीलच याची गॅरंटी नाही. आई वडील सध्या फुल बिझी त्यांच्या त्यांच्या उद्योगामध्ये आहेत. त्यांना मुलांवर संस्कार करण्यासाठी शाळा नाहीये, त्यांना त्यांची कामं आहेत ना. तुमच्याकडे 8 तास तो मुलगा दिलेला आहे ना, पण मग ते 8 तासामध्ये आपल्याला या अँगलनी याचा काही विचार करता येईल का? मला नेहमी असं वाटतं की केजी पासून ना मानसशास्त्राचा विचार करूनच विषयांची निर्मिती करावी आणि विषय टाकावे. प्रत्येक स्तरावर इथं जे एनबीमध्ये 4 स्तर दिले त्या प्रत्येक स्तरावर मानसशास्त्राचा संदर्भ काय आहे तो घेऊन जर शिक्षणाची प्रक्रिया रुजवत गेलो आपण तर त्याची सध्या संपूर्ण समाजाला गरज निर्माण झालेली आहे. त्यामुळं खरं म्हणजे मी या ग्लोबल फाउंडेशन वाल्यांचे आभार मानेल की फार चांगला विषय निवडलाय की विद्यार्थ्यांच्या मानसिकता आणि शिक्षकांचं आव्हान. शिक्षकांसमोर हे फार मोठं आव्हान आहे. हा विचार आपल्याला करता येईल का तो महत्वाचा प्रश्न आहे. विद्यार्थ्याची मानसिकता जर आपल्याला उत्तम करायची असेल ना तर सध्या विद्यार्थ्यांना ना कष्ट नको झालेले आहेत. सगळं मोफत पाहिजे. ते बाहेर चाललंय ना एकावर एक मोफत. ती पोर हळूहळू आपल्याला म्हणतील की गणितावर सायन्स द्या ना मोफत. आणि कष्ट करण्याची ताकद कमी झाली ना की त्या मुलाची मानसिकता निगेटिव्ह अँगल कडे जाणार आहे, नकारात्मक प्रवृत्तीकडे जाणार आहे. खरं म्हणजे तुमचा आमचा खूप मोठा पराभव झालेला आहे की समाजात आता सगळे गुंड आहेत ना ते तुमच्या आमच्या हाताखालून गेलेले आहेत ना. कुठं गेलेत ते? शाळांच्या मधूनच बाहेर आलेत ना ते? ते काही वरून ब्रह्मदेवाने पाठवलेत का की भारतात गोंधळ झाला सगळा? मुलांची कष्ट करण्याची क्षमता दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. तुम्ही त्या 90-92% मुलांच्या मुलाखती घेतल्या ना की ते सांगतात की मी 16 तास अभ्यास केला, 18 तास अभ्यास केला, किंवा त्यांच मुलाखतीत सांगतात. आपली पोरं इथं तास 1.5 तास सुद्धा स्वयं अध्ययन. ताईने आता शब्द वापरला की एनएपी मध्ये स्वयं अध्ययनावर जास्त भर आहे, स्व अभ्यासावर जास्त आहे, सेल्फ स्टडी होत आहे, किंवा ते सेल्फ इव्हॅल्युएशनची कॉन्सेप्ट त्यात आलेली आहे की मुलांनी स्वतःच मूल्यमापन करावं. तुम्हाला आम्हाला एनएपीच्या माध्यमाचा उपयोग करून करायचा असेल तर मुलांच्या स्वतःच मूल्यमापन तो करणार आहे, त्याच्या काही क्वेश्चनेअर तुम्ही आम्ही बनवू शकू का? त्याचे काही वेगवेगळे टूल्स तुम्ही आम्ही बनवू शकू का? याचा कुठं मराठी हिंदी इंग्रजी गणितीशी संबंध नाहीये, पण मुलाचं स्वयं मूल्यमापन करण्यासाठी, सेल्फ इव्हॅल्युएशन करण्यासाठी त्याचे काही क्वेश्चन आपल्याला बनवता येतील का की त्यातनं मुलाची मानसिकता तुम्हाला कळेल? त्यांनी आता पिअर ग्रुप इव्हॅल्युएशनचा शब्द वापरला की समवयस्क विद्यार्थ्यांच्या कडून त्या विद्यार्थ्याचं मूल्यमापन, मित्राकडून त्याचं मूल्यमापन. मग मित्राकडून त्याचं मूल्यमापन करत असताना कधी करायचं की त्या दोघांची आत्ताच बाहेर मारामारी झाली, तुम्ही म्हटलं की त्याचं मूल्यमापन कर, तो म्हणजे नंबर 1 डेंजरस पोरग आहे, तसं नाही चालणार. तुम्हाला आम्हाला त्याचा विचार करावा लागेल
की समवयस्क विद्यार्थ्यांच्याकडून त्या मुलांचं मूल्यमापन कसं करता येईल, त्याच्याशी आपल्याला मानसिकता जोडता येईल का, त्याच्या क्वेश्चनरी बनवता येईल का, त्याची टूल्स तयार करता येतील का. क्वेश्चनरी हे एक टूल झालं. तुमच्याकडे आता डिजिटल टेक्नॉलॉजी आहे, डिजिटल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तुम्हाला कितीतरी टूल्स वापरता येतील. त्या एनएपी मध्ये तिसरा भाग सांगितलेला आहे की 360 डिग्री इव्हॅल्युएशन मध्ये त्यांनी सांगितलं की समाजाकडून मुलाचं मूल्यमापन, की ज्या सोसायटीमध्ये मुलगा राहतोय त्याच्या आजूबाजूची 4-5 फ्लॅट असतील, त्या फ्लॅट वाल्याकडून त्या मुलाचं मूल्यमापन केलं तर तो मुलगा सोसायटीत कसा आहे. शाळेत पुष्कळ 90% आहे, पण तिथं शेजारच्या घरातले लोक म्हणतात नंबर 1 डेंजर पोर गेट, त्याच्याकडे आधीच धावू नका. मग ते 90% शाळेतले त्याचे चुकीचे की काय, त्याच्या वागण्यामध्ये संपूर्ण दोष आहेत की काय. एनपी मधले काही काही गोष्टी खूप चांगल्या आहेत, त्या जर तुम्ही विचारात घेतल्या म्हणजे तुमच्या माझ्या समोरचं आव्हान काय आहे की बाबा शेजारच्या घरातल्या फ्लॅट ओनर्सनी या घरातल्या मुलाचं मूल्यमापन करायचे, त्याचे टूल्स आपल्याला तयार करायचे, त्याची साधनं आपल्याला तयार करायची आहेत. मग ते निरीक्षण असेल, मग ती क्वेश्चनर असेल, मग ते अनुभव असतील, की त्यांचे काही अनुभव ते सांगतायत का, नाहीतर आपले अनुभव शेजारच्या घरात फ्लॅटचे इतके बेकार अनुभव असतात की एका शेजारच्या घरात म्हणजे ते आजोबा खूप सिरियस होती आणि ती बिचारी सांगत आली त्या मिसेस ती बायकून त्या नवऱ्याला की शेजारचे आजोबा खूप सिरियस आहेत, असू दे ग अजून गेले नाहीत ना, अरे गेले नाहीत ना काय. ही मानसिकता कसली मानसिकता आली, आपल्याला जर तो मुलगा सगळ्या दृष्टिकोनातून आवडता करायचा असेल, सगळ्या दृष्टिकोनातून तो उत्तम करायचा असेल, तर त्याचा विचार आपण कोण करणार, आपणच करणार ना त्याचा विचार. त्यामुळे त्या मानसिकतेकडे आपल्याला काही प्रयत्न करता येतील का, ते तुम्हाला मला विचार करता येतील का, त्याचाही विचार आपल्याला या निमित्ताने करायचा आहे. हे काम अवघड नाहीये, फक्त कष्टाचं आहे. तुम्हाला बसावं लागेल, तुम्हाला विचार करावा लागेल, पण प्रत्येकाजवळ मेंदू आहे ना, असं थोडंच आहे की त्यांच्याजवळ खूप भारी मेंदू आहे, मात्र खूप बेकार मेंदू आहे. सगळ्याचा मेंदू सारखा आहे, सगळ्याचे नर्व सेल्स आहेत, असं थोडंच आहे का की यांच्या डोक्यात मसल सेल भरलेल्या आहेत. सायन्सला मान्य नाही ना ते. त्या नर्व सेल्स आपण पॉझिटिव्ह अँगलनी वापरतोय का, त्या दृष्टिकोनातून विचार करतोय का. आपल्याला विद्यार्थ्यांना आव्हानं पेलण्याची ताकद निर्माण करायची आहे, हे तुमच्या माझ्या समोरचं टार्गेट असेल. नाही तर विद्यार्थी आत्ताचे विद्यार्थी आहेत ना, ते झटकेने निराश पण खूप लवकर होतात. तुम्हाला ते अनुभव माहिती, एक आपल्याला पुणे शहरात घडलेला अनुभव आहे. धनकवडीला एका मुलाला स्वेटर पाहिजे होतं, 8वीतला मुलगा तो, त्याला स्वेटर पाहिजे होतं. तो बाबांकडे गेला, बाबा मला स्वेटर घ्यायचंय. बाबा म्हणले ठीक आहे आपण उद्या घेऊ. नाही आत्ता घ्यायचंय, नाही आत्ताच घ्यायचंय. घेऊ ना आपण उद्या सकाळी जाऊ, उद्या सकाळी मी आत्ता काम आहे मला, त्या दोन कामासाठी चाललेलो आहे मी बाहेरून आल्यानंतर. नाही मला आत्ता स्वेटर घ्यायचंय. ते बाबा नाही म्हणले, उद्या सकाळी घेऊन ते गेले निघून, आणि त्याने रात्री सुसाईड केलं. मग नकार पचवण्याची ताकद आपण जोपर्यंत मुलांना निर्माण करत नाही, आव्हान पेलण्याची ताकद निर्माण करत नाही, ती मानसिकता तुम्हाला आम्हाला डेव्हलप करायची आहे. मानसशास्त्र असं म्हणतं की 18 वर्षाच्या आत काय सुसाईड करण्याची प्रवृत्ती निर्माणच होत नाही, म्हणजे ती काय ती ॲबिलिटी निर्माणच होत नाही. इकडे सगळ्या माध्यमिक शाळेतल्या मुलांनी आत्महत्या करून मानसशास्त्राचं खच्चीकरण करून टाकले. मुलांना मानसिकतेमध्ये आपण हे करू शकतो का की तुला गेल्या वेळेस 58% होते, यावेळेला तुला 62% पडले, कशाला त्याचे 70%कडे बघतोयस, तुझ्यामध्ये प्रगती झालेली आहे. आपल्याला ह्या गोष्टी मुलांना शिकवता येतील का की दुसऱ्याशी स्पर्धा नको करू, स्वतःशी स्पर्धा कर, ती मानसिकता आपल्याला रुजवता येईल का. हे काम तुमच्या माझ्याशिवाय कोणी करू शकणार नाहीये.